काही क्रिया करून काही उपयोग नाही, काही फायदा नाही किंवा ती करण्यात काही अर्थ नाही असे सांगण्यासाठी या रचनेचा वापर केला जातो. या रचनेमध्ये वाक्याची सुरुवात इट इज नो यूजने केली जाते. त्यानंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय जोडून घेतलेले रूप घेतले जाते. जसे इट इज नो यूज गोइंग देअर, तिथे जाऊन काही उपयोग नाही, तिथे जाऊन काही फायदा नाही, तिथे जाण्यात काही अर्थ नाही, या तिन्ही अर्थाने या रचनेचा वापर केला जातो. इथे आपण इट इज नो यूज नंतर गोइंग हे आयएनजी प्रत्यय जोडलेले रूप जाऊन या अर्थाने घेतले आहे. आता आपण काही उदाहरणे पाहूया. इट इज नो यूज कॉलिंग हिम, त्याला बोलावून काही उपयोग नाही. इट इज नो यूज बाईंग दिस बाईक, ही बाईक विकत घेऊन काही फायदा नाही. इट इज नो यूज चिटिंग देम, त्यांना फसवून काही फायदा नाही. इट इज नो यूज टीजिंग मी, मला चिडून काही उपयोग नाही. इट इज नो यूज स्पेंडिंग मनी ऑन देम, त्यांच्यावर पैसे खर्च करून काही फायदा नाही. इट इज नो यूज फायटिंग विथ हिम, त्याच्याबरोबर मारामारी करून काही फायदा नाही. इट इज नो यूज क्वारलिंग विथ माया, मायाबरोबर भांडण्यात काही अर्थ नाही. इट इज नो यूज स्टँडिंग हिअर, इथे उभे राहण्यात काही अर्थ नाही. इट इज नो यूज सिटिंग हिअर, इथे बसण्यात काही अर्थ नाही. इट इज नो यूज सेंडिंग हिम हिअर, त्याला तिथे पाठवून काही फायदा नाही. इट इज नो यूज रिपेरिंग दिस बायसिकल, ही सायकल दुरुस्त करून काही उपयोग नाही. इट इज नो यूज आस्किंग हर, तिला विचारून काही उपयोग नाही. इट इज नो यूज वरिंग, काळजी करून काही उपयोग नाही.